मी अरुण खोडके शिवचिंतन शिवाजी महाराजांच्या कालखंडापूर्वी लोकांना राजा हा आपला राजा व आपल्यासाठी राजा आहे हे कधीच वाटत नव्हते राजाचे राज्य हे आपलेच राज्य आहे व त्यातील उत्पादनाची व साधन संपत्तीची साधने ही आपल्यासाठीच आहेत व आपल्या प्रगतीसाठी आहेत असे प्रजेने कधी मानलेच नाही म्हणूनच राज्यावर जेव्हा जेव्हा संकटे आले तेव्हा तेव्हा प्रजा लढली ती केवळ नोकरी आणि गुलामी म्हणूनच राजा सांगतो म्हणून लढली दंडक आहे म्हणून लढली खऱ्या अर्थानं लढलीच नाही मनापासून तळमळ जिद्द व प्रेम म्हणून कधीही लढली नाही त्यामुळे असली कित्येक राज्य आली आणि इतिहास जमा झाली परंतु राजा श्री शिवछत्रपतींनी मात्र राजा आणि राज्य ही कल्पनाच मुळी फार बदलून टाकली म्हणून शिवरायांचा मोठेपणा तो केवळ राजा होण्यात नाही तर राजासंबंधी तत्कालीन संकेत व आदर्श निर्माण करण्यात आहेत छत्रपती शिवाजी महाराज एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते मुंगलांच्या जुलमी राजवटीपासून रयतेला दिलासा देणारा यशवंत राजा होते एक सामान्य सरदाराच्या पुत्राने आलमगिरी बादशाच्या औरंगजाबादच्या तोंडाचे पाणी पळवले आणि रयतेतील सर्व लोकांना न्याय दिला म्हणूनच ते युगप्रवर्तक ठरले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी